मुरबाड तालुक्यातील झाडगर ग्रामपंचायत हद्दीतील करपवाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने दोन मुले जखमी झाली आहेत. सह्याद्री पर्वत रांगेलगत असलेल्या करपवाडी या आदिवासी वस्तीतील मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या आजीसोबत शेतावर गेले असताना जांभळे खायला गेलेल्या नरेश काळूराम भला वय 13 वर्ष यांच्यावर प्रथम हल्ला करून त्यांच्या हातावर पंजा मारून त्याला जखमी केले. नंतर हर्षद विठ्ठल भला वय 6 वर्ष या लहान मुलाच्या पाठीवर व डोक्यावर नखी लावून त्याला जखमी केले. भर दिवसा बिबट्याने शुक्रवारी सकाळी 11 वाजता हल्ला केल्याने घाबरलेल्या मुलांनी आरडाओरडा केला असता सोबत असलेल्या आजीबाई कान्हीबाई रामू भला वय 55 वर्ष यांनी बिबट्यांना हातातील कोयत्याने धाक दाखवला. तसेच जखमी नरेश व हर्षद यांनी बिबट्यावर दगडमारा सुरू केला आणि बिबट्याला पळवून लावण्यास यश आले. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनपाल कपिल पवार हे घटनास्थळी जाऊन त्यांनी जखमी मुलांना टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून मुरबाड येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असून संध्याकाळपर्यंत त्यांना सोडण्यात येणार असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान करपवाडी फांगणे या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याने वनविभागाकडून सांगण्यात आले असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनपाल पवार यांनी सांगितले व त्या परिसरात जाऊन तशी जनजागृती केली जात असल्याचे वनपाल कपिल पवार यांनी सांगितले. जखमी मुलांना वनविभागाने नियमाप्रमाणे योग्य आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी उपसरपंच नथू फारदी यांनी केली आहे. तसेच रघुनाथ खाकर अनिल कवटे सुधाकर वाघ रमेश उगडा या सामाजिक कार्यकर्त्यांचे जखमी आदिवासी कुटुंबाला विशेष सहकार्य लाभले.